नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण कागदाच्या लगद्याची जी फळं बनवलेली होती त्याला रंगकाम कसं करायचं ते बघणार आहोत. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण कागदाचा लगदा कसा तयार करायचा, तिथपासून ते फळांना आकार कसा द्यायचा ते सगळं पाहिलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या लिंक शेअर केलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या बघू शकता. तर अतिशय सुंदर, सुबक आणि टिकाऊ असलेली ही फळं कशी करायची त्याचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आता आपण या व्हिडिओला रंगकाम करण्याला सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपल्याला फळं चेक करून घ्यायची की वाळलेली आहेत की नाही. जर ती वाळली नसतील तर तुम्ही एक दिवस अजून उन्हात ठेवून ती वाळवून घ्या, नंतरच रंगकाम करा. तर इथे सँडपेपर घेतलेला आहे, ॲक्रॅलिक रंग आणि ब्रश आपल्याला लागणार आहे. सुरुवातीला सगळी फळं आपण या सँडपेपरच्या साह्याने स्मूथ करून घेणार आहोत. त्याच्यावर ज्या सुरकुत्या पडलेल्या आहेत त्या घालवण्याचं काम सँडपेपर इथे करणार आहे. त्याच्यामुळे हलक्या हाताने आपल्याला सगळी फळं ही घासून घ्यायची आहेत. आपली फळं ही कागदाच्या लगद्यापासून बनलेली आहेत आणि ते फळं वाळल्यानंतर त्याच्यावर थोड्याशा सुरकुत्या पडतात, तर ते घालवण्यासाठी आपण ही सगळी फळं हलक्या हाताने घासून घेणार आहोत. सगळी फळं आपल्याला तोपर्यंत घासायची जोपर्यंत आपल्याला ती त्याचा पृष्ठभाग हा स्मूथ वाटत नाही, एकसारखा वाटत नाही, तोपर्यंत आपण ही घासूया. इथे सगळी फळं आपली सँडपेपरने स्मूथ करून झालेली आहेत आणि आपण आता त्याच्यावर रंगकाम करायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी मोठा फ्लॅट ब्रश वापरत आहे आणि इथे जो रंग मी घेतलेला आहे तो ॲक्रॅलिक रंग आहे. आता एकाच पद्धतीचं काम करायचं असल्यामुळे मी मोठ्या ब्रशचा वापर करणार आहे. जसं जसं आपल्याला डिटेल्स काम करायचं असेल तेव्हा तेव्हा आपण ब्रश बदलत जाणार आहोत. तर इथे जे मी रंग घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी पाणी अजिबात मिक्स केलेलं नाही आहे, फक्त मला गरज वाटली तर मी ब्रश पाण्यामध्ये थोडासा बुडवून रंगकाम करते. तुम्हीसुद्धा याच पद्धतीने रंगकाम करायचं आहे. सगळ्या फळांवर व्यवस्थित पहिला कोट आहे तो पांढऱ्याच रंगाने द्यायचा आहे. नंतर आपण त्याच्यावर जी ओरिजिनल त्यांच्या फळांचे रंग असतात ते आपण त्याच्यावर देणार आहोत. जेव्हा तुम्ही रंगकाम करता तेव्हा रंग जास्त लागले तरी थोडेसे चालतील, पण वाया जाणार नाही इथपर्यंत पण तुम्ही रंग काढू नका, कारण हे ॲक्रॅलिक रंग हवेच्या संपर्कात थोडा वेळ राहिले तर ते सुकून जातात आणि त्याचा उपयोग होत नाही, कारण ते प्लॅस्टिक कलर असतात त्याच्यामुळे. आता इथे मी पिवळा रंग घेतलेला आहे आणि केळ्याला आपण रंग देऊन घेणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा मी पाण्याचा वापर करत नाही आहे. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही फक्त ब्रश पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि रंगकाम करायचं आहे. तर इथे हा पहिला हात आपला झालेला आहे आणि आपण ते सुकल्यानंतर दुसरा हात त्याच्यावर देणार आहोत. तर इथे दुसरं फळ जे आहे ते मोसंबी आहे आणि मला पिवळ्याच रंगाचं काम करायचं आहे, म्हणून मी त्याच्यावरसुद्धा पिवळा रंग देऊन घेते. आता हे सुकल्यानंतर आपण पुढचा रंग देऊया, तोपर्यंत आपण सफरचंद रंगवायला घेऊया.
इथे मी केशरी, पांढरा आणि लाल असे तिन्ही रंग याच्यामध्ये थोडे थोडे मी वापरणार आहे। रंगकाम करताना जर तुमच्याकडे ओरिजिनल फळ असेल तर तुम्ही ते समोर ठेवू शकता, किंवा मग एखादं चित्र असेल तर ते बघून तुम्ही रंगकाम करू शकता। साधारण सगळीच फळं आपल्याला पाहण्यात असतात, आपण खाल्लेली असतात, पण आपल्याला जेव्हा डिटेल्समध्ये काम करायचं असते तेव्हा आपल्याला पटकन आठवत नाही की इथे कसा रंग द्यायचा। त्याच्यासाठी तुम्ही चित्र किंवा फळ डोळ्यासमोर ठेवून रंगकाम करू शकता। सीताफळ रंगवताना मी इथे पांढरा, थोडासा हिरवा आणि पिवळा असे तीन रंग वापरत आहे। सीताफळाला रंग देणं थोडंसं इतर फळांपेक्षा थोडंसं वेगळं आहे, कठीण आहे थोडं, कारण त्याच्या प्रत्येक गोलाच्या भोवती आपल्याला रंगकाम करावं लागतं। सगळी फळं रंगवून झाल्यावर आपण त्याला चांगलं सुकू देणार आहोत आणि मग दुसरा हात आपण देणार आहोत। इथे मी हिरवा रंग कलिंगडाच्या फोडीला देऊन घेतलेला आहे आणि सफरचंदाला सुद्धा लाल रंग देऊन घेतलेला आहे। तर हे रंग सुकल्यानंतर आपण पुढे रंगकामाला सुरुवात करूया। केळ्यावर शेडिंग आपण करून घेऊया। त्याच्यासाठी मी पोपटी आणि थोडासा केशरी, काळा रंग असे सगळे आपल्याला रंग लागणार आहेत। तर ड्राय ब्रश टेक्निकचा वापर करायचा आहे, म्हणजे आपण ब्रशवर अगदी थोडासा रंग घ्यायचा आणि सगळीकडे तो पसरवत न्यायचा, त्याला ड्राय ब्रश टेक्निक म्हणतात। तर पुढे सगळ्याच फळं रंगवताना आपल्याला या टेक्निकचा वापर करायचा आहे। तर हलक्या हाताने आपण हळूहळू शेडिंग करत जाणार आहोत। जरी ते बिघडलं असेल तरी तुम्ही काळजी करू नका, कारण पुन्हा आपण त्याच्यावर रंग देऊ शकतो, त्याच्यामुळे काळजी न करता बिनधास्तपणे तुम्ही रंगकाम करा। सीताफळावर रंगकाम करण्यासाठी मी इथे पांढरा आणि थोडासा पिवळा रंग घेतला आहे आणि पुन्हा आपण ड्राय ब्रश टेक्निकचा वापर करणार आहोत। अशाच पद्धतीने आपल्याला सगळी सीताफळ रंगवून घ्यायचं आहे। थोडा थोडा हलकासा पिवळसर शेड आपल्याला त्याला आणायचा आहे। जेव्हा आपण पहिला हात दिल्यानंतर दुसरा तिसरा हात देतो तेव्हा आपल्याला ड्राय ब्रश टेक्निकचाच वापर जास्त करावा लागतो, त्याच्यामुळे अतिशय कमी रंगात हे रंगकाम होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला फार रंगाची आवश्यकता लागणार नाही। आता आपण एक एक फळ असंच पद्धतीने रंगवत जाणार आहोत। आता इथे मी मोसंबी घेतलेली आहे, त्याला आपण रंगकाम करून घेऊया। इथे मी फळं ओरिजिनल फळापेक्षा थोडी लहान आकाराने बनवलेली आहेत। मला जर मोठ्या आकारात बनवायची असतील तर त्याच्यासाठी तुम्ही तशीही बनवू शकता। पुन्हा आपल्याला ड्राय ब्रशचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे। आता आपण जे आपलं ॲपल घेतलेलं रंगवलेलं होतं लाल रंगामध्ये त्याच्यावर आपण शेडिंग करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी थोडासा इथे पिवळा रंग देऊन घेते आणि त्याच्यामध्ये थोडासा आपण लाल रंगाचा वापर करणार आहोत।
सीताफळ रंगवताना आपण त्याची जी उंचवट आहे त्याच्याभोवती आपण पांढरा आणि पिवळा रंग मिक्स करून सगळीकडे तो रंग देऊन घेतलेला आहे। आणि आता त्याच्या उंचवट्यावर आपण काळा आणि केशरी थोडासा मिक्स करून आपण त्याच्यावर असे डाग दाखवणार आहोत। जेव्हा सीताफळ पिकत असतं किंवा बाजारातून आपण घरी आणतो त्याच्यावर थोडे थोडे आपल्याला काळसर डाग दिसायला दिसतात, तर तसे डाग आपण याच्यावर काढून घेणार आहोत। इथे मी अजून काही फळं तयार करून घेतलेली आहेत आणि त्याच्यामधलंसुद्धा एक केळं आहे, त्याला आपण थोडासा वेगळा रंग शेड बनवणार आहोत आणि त्याला थोडं पिवळसर आपण दाखवूया। तुम्हीसुद्धा फक्त ती पाच फळं दाखवली तेवढीच न करता अजून त्याच्यात वेगवेगळी फळं बनवून घेऊ शकता। पद्धत तीच ठेवायची, फक्त आपल्याला आकार जे आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष फळाला बघून किंवा मग चित्रात बघून ते देऊ शकता। इथे मी डाळिंब आणि पेरू पण बनवलेले आहे, तर त्याचे सुद्धा आकार तुम्ही याच्यामध्ये बघा, पुस्तकात बघा किंवा प्रत्यक्ष बघा आणि तसं बनवण्याचा प्रयत्न करा। डाळिंबाला फक्त आपल्याला वरच्या बाजूला फुलासारखा आकार करून घ्यायचा आहे आणि बाकीची पद्धत आपली सेम तशीच आहे। डाळिंबाला रंग देताना मी थोडा पिवळा, लाल आणि केशरी रंगाचा वापर करते। सीताफळाचा आपण डिटेल्समध्ये रंगवून घेतलेला आहे आणि आता काळ्या रंगाने आपण कलिंगडाच्या फोडीवर बिया काढून घेऊया। कलिंगडाच्या बिया काढल्यानंतर आपल्याला केळ्यावर सुद्धा जे काळपट डाग पडलेले असतात ते थोडे आपण दाखवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे ब्राऊन रंग तयार केला, केशरी आणि काळा रंग थोडा मिक्स केला तर ब्राऊन रंग तयार होतो। जर तुमच्याकडे तो नसेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। ही फळं पूर्ण वॉटरप्रूफ नाही आहेत, पण जर ती मळाली असतील, घाण झालेली असतील, तर तुम्ही थोडासा ओलसर कपडा घेऊन ती पुसू शकता, कारण आपण त्याच्यासाठी ॲक्रेलिक रंग वापरले आणि ते प्लॅस्टिक रंग असतात त्याच्यामुळे त्याचा कोट अगदी छान बसतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हे सांगायला कमेंट बॉक्समध्ये जायला विसरू नका। धन्यवाद।